हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनलमध्ये. आज बाईट्स विथ प्रणूमध्ये आपण एकदम अमेझिंग अशी रेसिपी घेऊन आलेलो आहोत आणि ती म्हणजे कैरीचं सार. हे कैरीचं सार बनवण्यासाठी इथे सगळ्यात पहिल्यांदा आपण 4 छोट्या कैऱ्या घेतलेल्या आहेत. कैरीच्या दांड्याकडचा भाग आपल्याला इथे काढून घ्यायचा आहे. आता ह्या कैऱ्या आपल्याला उकडून घ्यायच्यात कुकरमध्ये साधारणतः 2 शिट्ट्या करून. कैरी उकडताना आपण कैरीमध्ये काहीही पाणी वगैरे टाकलेलं नाही आहे, असंच आपण ही कैरी उकडून घेणार आहोत. इथे तुम्ही पाहू शकता साधारणतः 2 शिट्ट्या करून आपण कैरी उकडून घेतलेली आहे. आता या कैरीमधला पूर्ण गर आपल्याला काढून घ्यायचा आहे. हाताच्या साह्याने किंवा चमच्याच्या साह्याने तुम्ही तो काढून घेऊ शकता. इथे ना कैरीमधला पूर्ण गर आपण काढून घेतलेला आहे. आता आपल्याला वाटण तयार करायचं आहे. त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मिक्सरचं भांडं घेतलंय. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा इथे खोबऱ्याचे थोडे तुकडे, 4 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत, आल्याचे 2-3 तुकडे आणि 4-5 लसणीच्या पाकळ्या टाकल्या आहेत, थोडं 1 चमच्याभर इतकं जिरं टाकलं आहे आणि कोथिंबीर टाकलेली आहे. यामध्येच आता आपण थोडीशी हळद टाकून घेऊया, साधारणतः 1/2 चमचा इतकी, आणि 1 चमच्यावर इतकं बेसन आपल्याला यामध्ये टाकायचं आहे. त्यानंतर आपण यामध्ये जो उकडलेल्या कैरीचा गर आहे तो टाकायचा आहे. थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि हे सगळं मिक्सरमधून आपल्याला छान असं वाटून ह्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. इथे तुम्ही पाहू शकता अगदी स्मूथ अशी पेस्ट आपण इथे तयार करून घेतलेली आहे. आता कैरीचा सार बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा कढईमध्ये साधारणतः 3 चमचे इतकं तेल घेतलेलं आहे. यामध्ये फोडणीला लसणीच्या पाकळ्या ठेचून आपण टाकूयात. त्यानंतर थोडीशी मोहरी आणि जिरं टाकायचं आहे. कढीपत्त्याची पानं टाकून घेऊयात. थोडंसं हिंग आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आणि आता हे सगळं जरा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता हे जे मिक्सरमधून वाटण आपण तयार करून घेतलंय ते आपल्याला यामध्ये टाकायचं आहे. हे सगळ्यांना व्यवस्थित मिक्स करून साधारणतः 1 मिनिट भर परतून घ्यायचं आहे. आता आवश्यकतेप्रमाणे आपल्याला यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे. आता यामध्ये ना चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊयात आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून ह्याला एक छान अशी उकळी येऊन द्यायची आहे. कैरीच्या साराला मस्त अशी उकळी आली ना की यामध्ये आपल्याला 1 चमच्याभर इतका गूळ टाकायचा आहे. छोटा चमचा गूळ आपण यामध्ये टाकलेला आहे. मस्त आंबट गोड असा हा सार बनतो. जर कैरी खूप जास्त आंबट असेल ना तर थोडा जास्त गूळ वापरा. आणि इथे तुम्ही पाहू शकता अगदी गरमागरम असा कैरीचा सार बनवून खाण्यासाठी तयार आहे. तुमच्याकडे जर बासमती तांदूळ असेल ना तर त्या बासमती तांदळाचा भात आणि हा कैरीचा सार ऐकत खूप छान कॉम्बिनेशन लागतं. सोबत एखादा पापड आणि भजी असेल तर मग काय विचारायलाच नको. किंवा तुम्ही नुसताच सुद्धा हा कैरीचा सार पिऊ शकता. खूप छान सोपी अशी रेसिपी आहे आणि तितकी चविष्ट अशी ही रेसिपी आहे. तुम्ही जर अजूनपर्यंत कधी घरी कैरीचा सार केला नसेल ना तर नक्की ही रेसिपी घरी ट्राय करा.
चला तर मग, कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा.